नमस्कार मंडळी, श्री अॅग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजची व्हिडिओ मी अशा करता बनवते की आता तुम्हाला माहितीच असेल की शिमगोत्सव चालू आहे आणि कोकणामध्ये शिमगोत्सवाला किती महत्त्व आहे हे मला नवीन सांगायला नको. तर आज आपल्या घरी म्हणजे ही सजावट तुम्हाला दिसतच असेल, मी आतमध्ये पण तुम्हाला दाखवते अजून सजावट चालू आहे. तर आज आपल्या घरी नांदगाव म्हणजे वेशवी नांदगाव इथली आपली काळंबा देवीची पालखी आपल्या घरी येणार आहे. तर प्रत्यक्ष देव आपल्या भक्तांच्या भेटीला घरी येतात, तर तोच आजचा म्हणजे लकी दिवस आहे. तर दरवर्षीप्रमाणे आज देखील आपल्या घरी पालखी येते, तर मी तुम्हाला सजावट पण दाखवते आणि पालखी येईल ते देखील दाखवते. तर व्हिडिओ पुढे बघत राहा. तर इथे अजून सजावटीचं काम चालू आहे आपलं. इथे आपली पालखी स्थानापन्न होणार आहे. थोडीशी सजावट इथली बाकी आहे, ती झाली की पण मी तुम्हाला दाखवते. तर आता आपलं तयारी अजून पण चालू आहे. बेनात्या पण रांगोळी काढते आणि इकडे शद्दूताई आणि स्वरंगी दीदी पण आली आहे मदतीला. हो मग आता हे मी टाकणार आहे, अजिबात कट नाही करणार आहे मी. इकडे तयारी चालली आहे आणि इकडे बिझनेस वरती चर्चा चालू आहे. तर आता कळले की पालखी जवळ आली आहे, तर डॅडी आणि दाऊ थोडे माझ्या पुढेच चालतात. तर आता मी पालखी आणायला जातोय. तर एक पालखीच्या ढोलांचा रिदम एकदम स्पेशल आहे, तर तो पण तुम्हाला ऐकायला भेटेल. तर चला पुढे जाऊया. आता तर पालखीच्या ढोलांचा नाद तुम्हाला ऐकायला येत असेल. एक स्पेशल आवाज आहे जो फक्त ह्याच पालखीला ऐकू येतो. तर आता आपल्या घरी निघालेले सगळे हे मी बघत आहे. नैवेद्य दाखवण्याचं काम. मध्येच आम्ही विचारलं ते सगळ्या ठिकाणी बसत नाही. ही साडी
पालखीचं प्रस्थान आत्ताच झालेलं आहे तर गजबजलेलं घर पुन्हा एकदा शांत शांत झालेलं आहे. पण तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेला पालखी येते त्यावेळेला तो जो एक छान ढोलांचा जो नाद आहे त्यांनी कसं घर गजबजून जातं आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं पूर्णपणे. तर खूप छान दर्शन झालं, सगळ्यांचे नवस झाले आणि आणखीन देखील बाहेरून देखील लोक येतात दर्शनासाठी. तर छान दर्शन झालं आणि आत्ताच पालखीचं प्रस्थान झालंय. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.